अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी द्वारा संचलित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड विद्यालयात परमपूज्य हरिप्रसाद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिप्रसाद महाराज यांचे तैलचित्र असलेल्या रथाची भव्य मिरवणूक संपूर्ण शेंदुर्णी नगरीतून काढण्यात आली। सर्वप्रथम दादासो पंडितराव गरुड आणि संस्थेचे चेअरमन संजयरावजी गरुड यांच्या हस्ते परमपूज्य श्री हरिप्रसाद महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। या मिरवणुकीमध्ये अनेक चिमुकले विद्यार्थी विठ्ठल रुक्माई तसेच वेगवेगळ्या संतांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात लेझीम आणि दांडिया खेळत विद्यार्थिनी देखील या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। या प्रसंगी संस्थेचे सचिव सतीशराव काशीत, महिला संचालिका उज्ज्वला काशीत, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। Hare Rama 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 Rama
आज आपण आपल्या संस्थेचं प्रेरणास्थान श्रद्धास्थान ज्यांच्या श्रद्धेवरती या संस्थेचा गाडा सुरू आहे ते परमपूज्य प्रातस्मरणीय हरिप्रसाद महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा पूर्वार्ध आपण या ठिकाणी संपन्न केला. हरिप्रसाद महाराजांची प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या संस्थाचालकांच्या समवेत संपूर्ण गावात असतो. गेली दोन वर्ष आपल्याला तो थोडा खंड पडला होता कोरोनाच्या महामारीमुळे. सुरुवातीला आपले ज्येष्ठ आदरणीय दादा पंडित दादांनी या ठिकाणी प्रतिमेचे पूजन केलं. संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब यांनी प्रतिमेचं पूजन केलं आणि सर्व विद्यार्थ्यांनी दर्शन घेऊन आपण मिरवणूक काढलेली. तुम्ही नवीन पिढीचे विद्यार्थी आहात. हरिप्रसाद महाराज मी सुद्धा पाहिले नाही बऱ्याच त्याची उपस्थित फक्त दादा सोडले मला वाटतं फक्त तर कोणी हरिप्रसाद महाराजांना पाहिले नसेल. हरिप्रसाद महाराज अतिशय युग पुरुष होते. त्यांना रीती सिद्धी सुद्धा प्राप्त ज्यांनी मा बापूसाहेब त्यांचे परमशिष्य होते. असे मोजके हातावर मोठ्या मोज नाही ते शिष्य त्यांनी केलेले होते. त्यांना लोभ कुठल्याही प्रकारचा नव्हता. अगदी निर्मोही असं व्यक्तिमत्व महाराजांचं होतं आणि त्यांच्या आशीर्वादावरती आज संपूर्ण संस्थेचा एवढा कारभार बापूसाहेबांनी घेतला. आपण म्हणतो की सद्गुरु सारखा असता पाठीला काही इतरांचा का कोण करी. आणि खरी गोष्ट आहे ज्या ज्या वेळी आपण काही काम करतो त्या वेळी आपण हरिप्रसाद महाराजांचे अधिष्ठान मानतो त्यांचा आशीर्वाद घेतो आणि आपण आपल्या कार्याला सुरुवात करतो. या गावातले गावाचे या परिक्षेत्रातले आणि संस्थेचे आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुडांचे गुरु सद्गुरु हरिप्रसाद महाराजांच्या पुण्यतिथीला हा सगळा सोहळा खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला. इतकं छान आणि अजून सुद्धा आपल्याला संध्याकाळी सगळ्यांना यायचे. मी सगळ्यांना सादर निमंत्रित करतो की त्यांनी आपल्या या संगीत रजनीच्या कार्यक्रमाला पदपीळी आपल्या गजाननराव गरुड पदपीळी नक्की पालकांना नक्की पाठवा. कदाचित तुम्हाला ते झाले आपल्या प्रायमरीच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी खरं तर सगळी जबाबदारी ही सोपानप्पांची आणि त्या काटेदरांची होती आणि त्यांनी ही खूप व्यवस्थितपणे पार पाडली त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.